तसे न्हू, ट्रान्सफर असतं ना हे असतं, मग तुम्ही सेक्रेटरी म्हणून असताले तर प्रमोशन जातले तुमचे. सो असे ना की रिस्पॉन्सिबल पर्सन तुम्ही न्हू, की आता फाटलोटा मग सरपंचान किती केला पण ते काम आता रिस्पॉन्सिबल घेऊन काय फायदा ना, किंवा तो समजा आपण पडलो आपल्या लोकांच्या काम नोटा उडेलो. तुमच्या अंडर आता हे सगळे रेझोल्युशन इथून का न्हू, त्यांना नसता न्हू ती ऑर्डर. मग तुम्ही त्यांच्यानी वय सुन दिले, वय सुन दिले त्यांच्यानी. मग तुमचे पहिला वचवून आहे ना बाबा, आमच्या विलेजर्सांग हे रेझोल्युशन पास करून घेतला मेगा प्रोजेक्ट नाका म्हणून, गार्बेज प्रॉब्लेम आहा असा दिसता, लाईटीचा प्रॉब्लेम दिसता, उदकाचा प्रॉब्लेम दिसता. बाय रिटर्न किंवा तुम्ही तुमच्या पंचायतीचं फॉलोअप वय किती धाडला लेटरान तुम्ही बरेल असा किंवा जसं आम्ही पहिलं जो सेव्ह स्प्रिंग सेवाशेल स्प्रिंग प्रोटेस्ट आसलो, आणि व प्रोटेस्ट बरे तऱ्हेने जे आमच्या विलेजर्सांनी जो घडवून हाडलो. मात तितून आम्ही एक पहिले की जो आमचा अशेल विलेज पंचायतीचो सरपंच जो जो रुलिंगान असून जो तिचो आमदारूय सध्या रुलिंगेन असा आणि तो त्या प्रोटेस्टांक येता. सो ही पॉलिसी आमकां खंयचो तरी ती मायकल लोबोची खंय दिसता की मायकल लोबो जेन्ना अंजुना जो सी आर झेडाचो इशू आसलो लोकांचो, जेन्ना तेंच्यांनी ऑपोजिशनाक कॉल केले तेन्ना तो आपूण धांवन दिलो थंयसर, हे सेव्हियर कशें दाखोवंक येता गांवान, जे मात जेंच्यांनी जे गांवाचेर लक्ष ठेवूंक जाय ती. आतां हितून इन्सिडंट कसो आहा, जेन्ना आमी 23 नोव्हेंबराक जेन्ना हे आमची 28 नोव्हेंबराक ग्रामसभा झाली, तेन्ना आम्ही 23 नोव्हेंबराक आम्ही जे रेझोल्युशनां मांडलेली, जे हांवें स्वता म्हज्या नांवान घातलेले की जे मेगा प्रोजेक्टांक पर्मिशन दिला ते सीज करचे म्हणून, तशेंच मागीर आमी विलेजर्सांच्या नांवान घातलेले जे मेगा प्रोजेक्टांक आनी पर्मिशन दिवपाचे ना, बोरवेलींग पर्मिशन दिवपाचे ना, मागीर जे हे आहा इलेक्ट्रिसिटी शेडींग जाता तेजेर, हे सगळे आमी घातलेले. आनी ते रेझोल्युशन आमी 28 नोव्हेंबराक आमी पास करून घेतले. जेन्ना ते पास केले तेन्ना आमी तेजी RTI मागोवनय, ती RTI कॉपी घेतलेली, तेन्ना ते रेझोल्युशनाक आमी पयले की सगळे जे आमचे प्रपोजल आसले ते पास करून घेतले. आनी म्हाका तरी दिसता त्या टायमार जो आतां सरपंच आसा तो तेन्ना सरपंच ते ऑपोजिशनान आसलो, सो तेका आयडिया ना आसतली की रेझोल्युशन घेतलेले म्हणून. कित्याक काल तेणी सांगले की गांवच्या सगळ्या लोकांनी येवन एक स्ट्रॉंग रेझोल्युशन घेवपाची गरज आहा म्हणून. सो हांव तुमकां सांगूंक सोदता हे पळय, हे रेझोल्युशन ते टू डिस्कस द एप्लिकेशन प्रपोजल रिसीव फ्रॉम ग्रामसभा मेंबर्स, एप्लिकेशन रिसीव फ्रॉम गौरेश मांद्रेकर, हाऊस नंबर 251/4A, अशोक शिवलीम, ये बार्देस, गोवा, टू सीज ऑल परमिशन लायसन्सीस ऑफ ऑल न्यू प्रोजेक्ट, मल्टिपल ड्वेलिंग युनिट्स, कॉम्प्लेक्सीस, कमर्शियल बिल्डिंग्स, हॉटेल्स, एनी सच लार्ज स्केल बिल्डिंग्स, एक्शन बिल्डिंग ऍक्टिव्हिटीज इन द विलेज वॉज प्लेस इन द ग्रामसभा आणि एन इट वॉज अनेमसली. सो हे रेझोल्युशन घेतले, हेच घेतले की खंयचे जे हे आसले प्रोजेक्ट आहा जे ऑनगोईंग प्रोजेक्ट आहा पळय ते सीज करचे म्हणून. त्याच्या फाटल्यान हे घेतले स्टॉप कन्स्ट्रक्शन एनालिसीस फॉर मेगा रेजिडेन्शियल प्रोजेक्ट्स, कमर्शियल प्रोजेक्ट्स एंड आनी सगळे तेजे रायटींग सजमाना आमकां, जो त्या टायमार सेक्रेटरी आसलो तेजे आमकां रायटींग सद्या सजमाना, तो सेक्रेटरी दुसरो आसलो, तेणी हे आमी रेझोल्युशन तेन्ना घेतले आनी हे रेझोल्युशन पास जाले. हे रेझोल्युशन घेतले आमी 28 नोव्हेंबर 2021. तेज्या फाटल्यान आमच्या गौरेश आगरवाडेकरान RTI मागली आनी त्या RTIन हे आसले की कोणा कोणाक पर्मिशनां दिल्या तेज्या आतां हेका 12/7/2023 तेणेन RTI मागली आनी RTIन हे मागली खंयच्या खंयच्या प्रोजेक्टांक पर्मिशन दिल्या ती. तितून आमकां कोण येयलें, जेगलेक्स रियलिटी प्रायवेट लिमिटेड तेका दिला 23/3/2022. जेन्ना 2021 आमी रेझोल्युशन घेतले जाल्यार 23 मार्चाक 2022 पर्मिशन दिलें. तशेंच 2/3/2022 एवन शायर डेवलपर्स हे दोन प्रोजेक्टांक तेंच्यांनी पर्मिशन दिलें ऑलरेडी. आतां जेन्ना आमकां तरी हे जे ग्रामसभेन आमी रेझोल्युशन घेतले आनी जेन्ना जो पंचायत बॉडी आहा ती गांव सेव करूं शकली ना, तेज्या खातीर आमी एज अ रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी आमी शिवोलीम अगेन्स्ट मेगा प्रोजेक्ट हो एक कॅम्पेन रन केली. तितून आमी डोर टू डोर वचोन आमी 419 सिग्नेचर्स कलेक्ट केल्यो जाल्यार हे तुमी पळोवपाक शकता. जेन्ना आमी गांवा गांवांनी भोंवले तेन्ना 419 सिग्नेचरी आहा, ही लास्ट सायन आहा. सो ही 419 सिग्नेचर्स घेतल्यो
जाल्यार हे आमी कोणा कोणाक दिले, हितून आमचे चीफ सेक्रेटरीक दिला, डेप्युटी टावन प्लॅनराक दिला, चीफ टावन प्लॅनर, डायरेक्टर ऑफ पंचायत, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, हांकां सगळ्यांक आमी ही कॉपी पावयली. मागीर तेच्या फाटल्यान आमकां फक्त दोग जाणांचे बीडीओचे आनी डेप्युटी टावन प्लॅनराचे आमकां हे येयला की तुमचे मेमोरेंडम आमकां गावला म्हणून. जाल्यार हेच्या फाटल्यान कांय जाल्लें ना. तेच्या फाटल्यान आमी विलेजर्स म्हणून आमी हांगासर तीन प्रोजेक्ट येताले, तीन प्रोजेक्टांचेर आमी 6 मीटर रोड ना म्हणून कंप्लेन घातली. हे आतां हे कित्याक सांगता तुमकां 6 मिटराची कंप्लेन घातली? काल थंयसर डिस्कशन जातालें सरपंचा वांगडा की थंयसर 4 मिटर रोड आहा आनी तूं 6 मिटर रोड ना जाल्यार तुवें पर्मिशन कशें दिलें? तुवें येवन टेप मेजून तुवें कंप्लेन घालूंक जाय, तुवें बंद करूंक जाय. जाल्यार हे जे भितरले इंटरनल रोड्स आहा, हे इंटरनल रोड तेज्याकून बारीक आहा, तो मेन रोड कसो जाला आमचो. जाल्यार हे इंटरनल रोड बारीक आहा तर तेंचेर कशें हे जाले, तेंकां कशें हे जावंक ना, तेंचेर एक्शन कांयच घेवंक ना. आनी जेन्ना आमी कंप्लेन घातली तेन्ना ते लेटर येयला आमकां की ते रोड सारके आसा तेंच्यांनी हे केला म्हणून. जो टावन प्लॅनर आहा तेणें आमकां लेटर धाडला की हे ते रोड सारके आहा म्हणून. जाल्यार हितून आतां कशें जातले, प्रोजेक्ट बंद कशें जातले? जेन्ना रेजोल्युशन आहा, जेन्ना मेमोरेंडम दिल्लो आसा, जेन्ना थंयचो टोपोग्राफी सारकी ना, थंय सायडीन जर आहा आनी सरपंचूच सांगता काल 28 मिटराक जर आहा म्हणून, ती 50 मिटराक ना 28 मिटराक जर आहा. जाल्यार हे कशें, हे प्रोजेक्ट कशें येता? जाल्यार हेजेर स्ट्रॉंग जेन्ना एक प्रपोजल येता न्यू कन्स्ट्रक्शनाक, जाल्यार ते सरपंचान ते होल्डार थेयलो म्हणून जायना. तो बेश्टो होल्डार थेयलो आनी मागीर तो फुडें एका बिडियोन चॅलेंज केली आनी ताका पर्मिशन मेळटलें म्हणून. जेन्ना हेजेर रिजेक्ट म्हणून हे मारूंक जाय आसलो, ताका रेजोल्युशन लावंक जाय आसलें, जे मेमोरेंडम दिला विलेजर्सांनी ते लावंक जाय आसले, टोपोग्राफी लावंक जाय आसली, वयर दोंगर आहा, सकयल शेतां आहा, तितूनय झाडां आहा, सायडीन जर आहा, हे सगळे दिवपाक जाय आसले. मात हितून खंयचो तरी पंचायत फेल जाले अशें दिसता आमकां की पंचायतीनूच खंयचो तरी हांकां हे प्रोजेक्टांक पर्मिशन दिवपा खातीर सेव केल्या. तसोच आनी एक प्रोजेक्ट येता हांगा, तेकाय सेम जाला. जो 94/1 प्रोजेक्ट येता तोय तसोच होल्डार थेयलो म्हणटा. होल्डार थेवन कितें करतले? आनी होल्डार थेवन मागीर वयर बसला पळय, ते वयर बसला तेच मारतले सायन्यान दितले, कित्याक तेंकां खबर नासता ग्रावंड रियलिटी. ग्रावंड रियलिटी पंचायतीक खबर आहा. सो हे पंचायतीन हेजेर एक्शन घेवचे आनी पंचायतीन असो सेवियर को दाखोवपाचो ना. जाता जाल्यार प्रोजेक्ट बंद करून दाखोवचे, बेश्टे प्रोटेस्ट करपी आनी मेणवाती पेटोवन जावचें ना. सरपंच स्पेशली लोक करता, लोकांनी बंद करून दाखयले, मात सरपंच थंय कित्याक? सरपंचाचें काम हांगासर ऑफिसान बसून प्रोजेक्ट बंद उडोवपाचे, फिल्डारूच न्हू. आमचे जी ओशल पंचायत आहा हेतून हे मेगा प्रोजेक्ट चालूच आसा. पंचायत गांवांत आसतना सगळ्या गांवकारांनी मेळून ग्रामसभेन रेजोल्युशन पास करून घेतलेले, तरी ही जी पंचायत आहा पळय ती परमिशन दिल्लेले आसा. आणि काल जो स्प्रिंगीच्या हेतून जो मॅटर जाल्लो आणि विलेजर्स जे प्रोटेस्ट करताले पळय, थंयसर आमचे गांवचे सरपंच सांगता की सगळ्या गांवकारांनी एकठांय जावचे, ग्रामसभेन येवचे आणि स्ट्रॉंग रेजोल्युशन घेवचे म्हणून. जाल्यार हांव सरपंचाक सांगूंक सोदतां की तूं फटींग उलयले. आतां पंचायत फटींग उलयता कित्याक पंचायतीचें आमचे कडेन रेजोल्युशन आहा आनी तूं सांगता लोकांनी रेजोल्युशन घेवचें म्हणून. जाल्यार हें रेजोल्युशन खरें आहा काय तूं खरें आहा हें लोकांनी कळपाची गरज आसा. आनी लोकांनी ज्या लोकांनी तुका पळय ताळयो मारल्या तांकां सांगूंक सोदता की पंचायतीचें आमचे कडेन रेजोल्युशन आहा आनी हे सरपंच फटींग उलयल्ले आसा. आनी अशें जेन्ना जेन्ना आमी जेन्ना आतां फाटले 2 VDCs आमी जे घातलेले पळय, हेतून VDCची जी कामां आहा पळय ती कितलीच कामां पेंडींग आहा. लायक आमच्या फुडल्यानूच आतां हे गटर आहा, आमी फाटले VDC घातलेले, मात आजून आतां 2 VDCs जाल्यो तरी कांय ना. एक मानस आहा हांगा गांवांत, तेची दारां सगळीं मोडल्या, तेचें उदक सगळें हांगा येता, मँग्रूव सगळें हें जाल्लेलें आहा आनी तें घाण सगळ्या गांवांक येता, हेचेर पासून हे पंचायतीचें लक्ष ना. ताका लागून विलेजर्सांक सांगता आयज ही गांवांत आमचे पंचायत आसून आनी नासून हेचो कांयच फायदो ना. कित्याक मेगा प्रोजेक्ट जे येतच आहा, आतां त्या हेका आमकां हांगा उदकाचो प्रोब्लम आहा आनी स्विमींग पुलांचे हे व्हडले व्हडले मेगा प्रोजेक्ट हांगा येवन आमच्या गांवाचो उध्वस्त हे जातलोच. तशीच बाकीचे जे रानां आहा पळय, आमचे दोंगर आहा, मसुणे कडेन जे दोंगर आहा हांगाय प्रोजेक्ट येवपाचे आहा आनीक 4 म्हणून आमी आयकल्या. तेन्ना विलेजर्सांक मागता सगळ्या जाणांनी, जरी कितें अशें विलेजीचें जाता जाल्यार तुमचो सगळ्यांचो सपोर्ट सगळ्यांक लागतलो. देव बरें करूं.